खुल्या पद्धतीने शेतमाल विकण्याच्या सरकारच्या निर्णयापुढे अखेर व्यापारी झुकले आहेत. महिनाभरापासून बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे. पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या मध्यस्थीला यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवर सबसिडी देण्याबद्दल विचार करतील असं आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिलं आहे. तर राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी 50% अशा गुणोत्तरात पडून असलेला कांदा बाजार भावानं खरेदी करेल असा निर्णयही दिल्लीत घेण्यात आलाय. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी दिल्लीत एक महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत कांदा उत्पादक शेतकरीही होते. यावेळी व्यापाऱ्यांना ट्रॉलीतून आणलेला कांदा खरेदी करावाच लागेल असंही पांडुरंग फुंडकर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. गेल्या वर्षी दुष्काळामुळे ऊसाच्या लागवडीवर परिणाम झालाय. यंदाच्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र जवळपास 40% साखरेचं उत्पादन घटणार आहे. त्यामुळे आगामी काळात साखर महागण्याची चिन्ह आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये लागवड कमी झाली आहे. तर मराठवाड्यात ऊस उत्पादनाचं प्रमाण सर्वात कमी आहे. गेल्या वर्षी राज्यात 178 साखर कारखाने सुरू होते. मात्र त्यातले 30 ते 40 कारखाने यंदाच्या गाळप हंगामात ऊसाअभावी बंद राहणार आहेत. मराठवाड्यात सध्या 40 कारखाने सुरू आहेत. पुढील हंगामात केवळ 5 ते 7 कारखाने सुरू राहणार आहेत. या कारखान्यांना ऊस बाहेरून आणावं लागणार आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक आणि सिन्नर या 3 तालुक्यात सुमारे 1100 हेक्टर शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. प्राथमिक अंदाजानुसार या 3 तालुक्यातील 116 गावात हा आकडा सुमारे 8000 हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबईत इमारत कोसळण्याचा सिलसिला सुरूच आहे. बुधवारी रात्री भुलेश्वर भागात एक 4 मजली इमारतीचा भाग कोसळला. या 3 जण किरकोळ जखमी झाल्यात. दक्षिण मुंबईतील पुरुषोत्तम असं या 4 मजली इमारतीचं नाव आहे. या इमारतीच्या 2 मजल्यावरील 2 कुटुंबातील सदस्य अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या मदतीनं इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 3 जखमींना उपचारासाठी GTA रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या इमारतीच्या कोसळण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि भिवंडीत इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यवतमाळ नगरपालिकेनं विकास कामांच्या केलेल्या दाव्यांना खोटं ठरवत काँग्रेसनं पोलखोल आंदोलन केलं आहे. यवतमाळ शहरातील आणि लगतच्या वाळीव हद्दीतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. ठिकठिकाणी गटारं साचली असून सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य आहे. असं असतानाही शहरात नगराध्यक्षांनी मोठे फलक लावून विकास कामांचा दाखला दिला आहे. एकूण नगरपालिकेच्या दाव्यांची पोलखोल करत काँग्रेसनं खड्ड्यांमध्ये आभार फलक लावून बोंबा ठोकल्या. यवतमाळ जिल्ह्यातील 62 गुंतवणूकदारांच्या जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट पतसंस्थेनं 2,51,54,741 रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास आता CID सोपवण्यात आला आहे. पतसंस्थेनं गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 90 दिवसांकरता 13% व्याजदराचा आमिष दाखवला. त्यामुळे प्रभावित होऊन अनेक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गुंतवली, परंतु 90 दिवस होऊनही ही रक्कम गुंतवणूकदारांना परत करता आली नाही. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात 28 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अंबित, पासनई, शिरपुंजे, कुमशेत ही गावं अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. अंबित गावाजवळील डोंगराला 16 किलोमीटरवर तडे गेल्यानं अंबित गावातील नागरिक दहशतीखाली आहेत. या ठिकाणी माळेणसारखी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं येथील 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी अंबित इथं भेट देत भूवैज्ञानिक विभागाचे शास्त्रज्ञांनी अहवाल सादर केल्यानंतर आवश्यकता भासल्यास अंबित ग्रामस्थांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल असं सांगितलं आहे. गोदावरी धरण समूहातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून लाभक्षेत्रातल्या टेलच्या भागातील पाणी पुरवठा तलाव पूर्ण क्षमतेनं भरून मिळावेत या मागणीसाठी राहता तालुक्यातल्या वाकडी, गणेशनगर, जळगाव या भागात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. दरम्यान 10 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत राहता पाटबंधारे उपविभागीय कार्यालयावर मोर्चाही काढला. 12वी धरण प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेताना 75% जबाबदारी महापालिकेनं घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उर्वरित 25% जबाबदारी ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं घ्यावी असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. याशिवाय सेवेत सामावून घेणं किंवा त्या मोबदल्यात रोख रक्कम अदा करणं असा प्रस्तावही प्रकल्पग्रस्तांना
समोर ठेवण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. ठाणे जिल्ह्यातील 12 धरणग्रस्तांच्या विविध विषयांबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली. नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या चक्राकार गेटवर लटकून सेल्फी घेणाऱ्या युवकाचा धक्कादायक व्हिडिओ झी मीडियानं दाखवला आहे. या धक्कादायक व्हिडिओमुळे केंद्र सरकारला जाग आली असून आता सेल्फी बाबत मार्गदर्शक तत्व जारी करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं सर्व राज्यांना याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यांमध्ये धोकादायक सेल्फी स्पॉट शोधून तिथे धोक्याचा इशारा देणारे बोर्ड लावावेत तसंच त्या ठिकाणी पर्यटक मित्र तैनात ठेवावेत असं या निर्देशात म्हटलेलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत आपल्या गोंधळानं देशात बदनाम झालेल्या खासदारांची पगारवाढीची मागणी तूर्तास लांबणीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे. संसदेतल्या 250 खासदारांच्या सहीचं एक निवेदन घेऊन 15 खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं. या निवेदनामध्ये खासदारांचा पगार दुप्पट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय खासदारांचा विकास निधी 25 कोटी करण्यात यावा असंही या निवेदनात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी मात्र खासदारांच्या पगारवाढीच्या मागणीला बगल दिली असून त्यांना खर्चात कपात करण्याचा सल्ला दिलाय. पण खासदारांची निधी वाढवून देण्याच्या मागणीवर मात्र सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मोदींनी दिलंय. जगभरात गर्दीच्या ठिकाणी होत असलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये स्वातंत्र्यदिनी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर झेंडावंदन आणि भाषण करतील. त्यांच्या 7 रेसकोर्स रोड या निवासस्थानापासून लाल किल्ल्यापर्यंतच्या रस्त्यावर तसंच लाल किल्ल्यावर शेकडो CCTVची नजर राहणार आहे. तसंच लाल किल्ल्यावर 200 CCTVची नजर असेल. यासाठी 3 कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांचे 5,000 जवान आणि निमलष्करी दलाचे 1,000 जवान तैनात असतील. कोसोवोच्या संसद भवनात एक न भूतो असा प्रसंग बघायला मिळाला. संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या एका नेत्यानं चक्क अश्रुधुराची नळकांडी फोडली. युरोपियन युनियनमधून व्हिसा विरहित प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या विधेयकावर मतदान होणार होतं. तत्पूर्वीच ही घटना घडल्यानं मतदान पुढे ढकलावं लागलंय. या करारामुळे मॉन्टेनेगो या देशाला 8,000 हेक्टर जमीन द्यावी लागेल असा विरोधकांचा दावा आहे. याविरोधात प्रेस्टिनामध्ये जोरदार निदर्शनं आणि दगडफेक होते. जर्मनीमध्ये एका मुस्लिम धर्मप्रसारकाच्या पाठीराख्यांचा शोध घेण्यासाठी मोठं सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलंय. सिरिया आणि इराकमध्ये लढण्यासाठी हा धर्मप्रसारक तरुणांना फूस लावत असल्याचा संशय आहे. त्याच्या विरोधात डॉइशबर्ग डॉर्मंड यासह अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात आले. अमेरिकेने इराकला 4 F-16 विमानाचं हस्तांतरण केलं. इराक हवाई दलाच्या बगदाद तळावर ही विमानं दाखल झाली आहे. लॉकहीड मार्टिन कॉर्प कडून इराकनं प्रत्येकी $65 दशलक्ष अशा 36 विमानांची ऑर्डर दिली आहे. पोर्तुगालच्या मादिरा आइसलँडवर लागलेल्या वणव्यामध्ये किमान 3 वळी गेलाय. या वणव्यामुळे बेटावरच्या 1,000 लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. उष्णतेच्या लाटेमुळे हा वणवा भडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तैवानच्या फोर्मोसा प्लास्टिक कंपनीच्या मुख्यालयासमोर व्हिएतनामी नागरिकांनी निदर्शनं केली. व्हिएतनाममध्ये असलेल्या कंपनीच्या प्रकल्पामुळे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याचा आरोप होतो आहे. कंपनीला देशातून हाकलून द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. ऑलिम्पिकमध्ये आर्चर्स अचूक वेध साधण्यात यशस्वी होत आहे. दीपिका कुमारीने हे टॉप 16 आपलं स्थान निश्चित केलंय. आपल्या दोन्ही मुकाबल्यामध्ये तिनं पिछाडी भरून काढत विजयावर शिक्कामोर्तब केलं. पाऊस आणि वाऱ्याच्या वेगाशी सामना करत तिनं हा विजय साकारला. त्यामुळे दीपिकाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता प्री क्वार्टर फायनलमध्ये दीपिकाचा मुकाबला चीनच्या तैपेईच्या तान या मुद्दींशी मुकाबला करावा लागणार आहे. अतनून दास नंतर आता दीपिकानंही ऑलिम्पिक मेडलच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तिरंदाज अतनून दास नंतर बोंबायला देवीनंही प्री क्वार्टरमध्ये धडक मारलेली आहे. पहिल्या राऊंडमध्ये बोंबायलानं ऑस्ट्रेलियन तिरंदाज लॉरेन्सला 6-2 पराभूत करत टॉप 32 धडक मारली. राऊंड ऑफ 32 69 रँकवर असलेल्या बोंबायलासमोर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल पटकवलेल्या तैपेईच्या लिन शिन चीचं आव्हान होतं. मात्र राऊंड ऑफ 32 वर्ल्ड नंबर 10 लिन शिन चीवरही 6-2 मात करत प्री क्वार्टर फायनलमध्ये तिनं प्रवेश केला.
बॉक्सर मनोज कुमारने विनिंग पंच लगावत ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे. त्यानं 2012 लंडन ऑलिम्पिकचा ब्रॉन्झ मेडलिस्ट इव्हाल्डस पेट्राउस्कावर मात करत पुढच्या फेरीचा आपला प्रवेश निश्चित केलाय. मनोजनं आपले बाउट 2-1 जिंकले. इव्हाल्डसनं आक्रमक खेळ केला मात्र मनोज कुमारनं त्याचं आव्हान परतवून लावत प्री क्वॉच गाठली. आता प्री क्वॉचेसमध्ये त्याला उझबेकिस्तानच्या 5व्या मानांकित फाझिलिड्डीन गैबनझारोव्हशी त्याचा सामना होणार आहे. गैबनझारोव्हा हा 2015 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सिल्व्हर मेडलिस्ट आहेच, शिवाय एशियन चॅम्पियनशिपचाही तो सिल्व्हर मेडलिस्ट आहे. त्यामुळे प्री क्वॉचमध्ये मनोज कुमारची चांगलीच कसोटी लागणार आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी टीमला इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभवाचं तोंड पाहावं लागलं असून महिला हॉकी टीमचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 6-1 पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीपासूनच मॅचवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व राहिलं. भारताकडून एकमेव गोल 59व्या मिनिटाला अनुराधाकडून करण्यात आला. महिला हॉकी टीमनं जपानविरुद्धची मॅच 1-1 बरोबरी सोडवली होती तर इंग्लंड आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागलाय. आता अमेरिका आणि अर्जेंटिनासारख्या ताकदवान टीमशी भारतीय महिला हॉकीचा मुकाबला होणार आहे. तब्बल 36 वर्षांनी महिला हॉकी टीमनं ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलंय. नेमबाज जितू राय आणि प्रकाश नंजप्पा यांचं रिओ ऑलिम्पिकमधून पॅकअप झालंय. 50 मीटर पिस्टूलमध्ये जितू आणि नंजप्पाला फायनल गाठण्यात अपयश आलं. जितू 554 पॉईंटसह 12व्या आणि नंजप्पा 547 पॉईंटसह 25व्या स्थानी राहिला. आता केवळ गगन नारेंचे दोन प्रकार शिल्लक असून उरल्या सुरल्या साऱ्या आशा या त्याच्यावरती केंद्रित झाल्या. जुडो खेळाडू अवतार सिंग आणि वेटलिफ्टर शिवलिंगम यांनाही पहिल्या राऊंडमध्येच पराभवाची चव चाखायला लागली आहे. अवतार सिंगला स्थलांतरित टीमच्या पोपोल मिसिंगाकडून 2-1 पराभव पत्करावा लागला आणि पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये अवतार सिंगची अर्ली एक्झिट झाली. दरम्यान ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो पहिला पुरुष जुडो खेळाडू ठरला. तर 77 किलो वजनी गटात वेटलिफ्टर शिवलिंग 329 किलो वजन उचलू शकला मात्र त्याला एलिमिनेशन राऊंड काही पार करता आला नाही. ऑलिम्पिकमध्ये फ्लाइंग फिश अर्थातच मायकल फ्लेप्सचा गोल्ड मेडल पटकवण्याचा सिलसिला कायम आहे. त्यानं 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 4x200 फ्री स्टाईल रिलेत गोल्ड मेडल पटकवण्याचा पराक्रम त्यानं केला आहे. त्याच्या नावावरती आता 21 गोल्ड मेडल जमा झाली आहे तर त्याच्या ऑलिम्पिक मेडल्सची संख्या 25 पोहोचली आहे. आता फ्लेप्स आणखीन किती मेडल्स मिळवतो याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे. हंगेरियाचे स्विमर कॅन्टिको खोझूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये 3रा गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. 400 मीटर आणि 100 मीटर बॅकस्ट्रोक नंतर तिनं 200 मीटरमध्येही गोल्ड मेडल पटकावलं आहे. क्रीडा विश्वात आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्टिका स्विमिंगमध्ये वैयक्तिक प्रकारात सर्वाधिक गोल्ड पटकवणाऱ्यांमध्ये तिसरी आहे. स्विमिंगमध्ये वैयक्तिक प्रकारात सर्वाधिक 4 गोल्ड पटकवण्याचा मान ईस्ट जर्मनीच्या क्रिस्टन ओटो हिच्या नावे आहे. अमेरिकेची जिम्नॅस्टिक महिला टीमनं गोल्ड मेडलला गवसणी घातली. अमेरिकेच्या टीमनं 184.897 पॉईंटची कमाई करत गोल्डवरती नाव कोरलं तर रशियाकडे अमेरिकेपेक्षा 8 पॉईंट कमी असताना त्यांना दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. जिम्नॅस्टिक्समध्ये अमेरिका टीम वर्षागणिक चांगली कामगिरी करते. दरम्यान सुरुवातीला रशिया आणि त्यानंतर रुमानियाचं महिला जिम्नॅस्टिकमध्ये वर्चस्व होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.